नमस्कार मित्रांनो, यांची मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण मिशन तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशी गणित व बुद्धिमत्ताची सिरीज पाहत आहोत. आजचं आपलं प्रकरण कितवं आहे तर प्रकरण 18 आहे. प्रकरणाचं नाव काय आहे? चक्रवाढ व्याज हे प्रकरण आहे. याच्या अगोदर आपले मित्रांनो 17 प्रकरणं झाली आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर तुम्हाला ते प्रकरणसुद्धा काय करायचे पाहून घ्यायचे आहे. त्याची मी सेपरेट प्लेलिस्ट केलेली आहे. मिशन तलाठी भरती नावाने प्लेलिस्ट आहे. आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते पाहू शकता. ओके, याच्यामध्ये आपण काय करतो 2019 तलाठी भरतीमध्ये विचारलेले सगळे प्रश्न काय करतो या ठिकाणी आपण प्रकरणावाईज सोडवत आहोत. ओके, तुम्हाला माहिती आहे 2019 तलाठी भरतीचा पेपर कसा झाला होता? ऑनलाईन झाला होता. येणारी आगामी तलाठी भरतीसुद्धा काय असणार आहे? ऑनलाईन तलाठी भरती असणार आहे. ज्यावेळेस ऑनलाईन तलाठी भरती असते त्यावेळेस ऑल महाराष्ट्रासाठी काय असतो मित्रांनो? पेपर एकच असतो, म्हणजे बॅचवाईज पेपर असतो, परंतु सगळ्या महाराष्ट्रासाठी एकच असतो. ओके, त्याच्या अगोदर कसं असायचं? समजा बीड तलाठीसाठी वेगळा पेपर, औरंगाबाद तलाठीसाठी वेगळा, नागपूरसाठी वेगळा. आता तसं नसून आता काय असतं? संपूर्ण महाराष्ट्रासाठी काय असतो? एकच पेपर असतो. ओके, चला या ठिकाणी पहा, चक्रवाढ व्याज प्रकरण आहे आपलं. याच्यावरचं पहिलं गणित काय विचारलंय पहा आपल्याला. दशादशे 5% दराने 3 वर्षात 8000 रुपये मुदलाचे चक्रवाढ व्याज किती होईल? काय सांगितलंय पहा, 5% दर दिलाय, 3 वर्षात विचारलंय, 8000 रुपये विचारलंय, रक्कम मुद्दल किती दिली? 8000 दिली. आणि इथं आपल्याला चक्रवाढ व्याज दिलंय. सरळ व्याज किंवा फक्त व्याज विचारलेलं नाही, आपल्याला इथं चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे. ओके, आता तुम्हाला सरळ व्याज कसं काढायचं हे आपण कालच्या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. ओके, आता या ठिकाणी पहा, चक्रवाढ व्याज काढायचं तुम्हाला म्हणजे काहीच करायचं नाही. पहा, अतिशय सिंपल आहे मित्रांनो. काय अतिशय सिंपल असं प्रकरण आहे पहा. तुम्हाला फक्त सांगतो मी काही गोष्टी, तुम्हाला त्या काय करायच्या लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, आता मग या ठिकाणी पहा, मुद्दल किती दिलेली आपल्याला? किती आहे मुद्दल आपली? 8000 रुपये मुद्दल आहे. मग तुम्हाला फक्त काय करायचं आहे? 8000 गुणिले काय करायचं? 8000 गुणिले काय करायचं? व्याजाचा दर किती दिलाय? 5% व्याजाचा दर दिलाय. किती टक्के दिलाय? 5% दिलाय. मग काय करायचं? 100 अधिक 5 करायचं. काय करायचं? 100 अधिक 5 म्हणजे किती होईल? 105. किती? 105% आहे म्हटलं, छेदामध्ये किती घ्यायचे? 100. आणि गुणिले किती वर्षासाठी सांगितलं आपल्याला? 3 वर्षात सांगितलं की नाही? 3 वर्षासाठी. मग हेच काय करायचं? 3 वेळेस करायचं. 105/100 × 105/100. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे? आपल्याला रास मिळणार आहे. काय मिळणार आहे? रास मिळेल. ओके, मग तुम्हाला मी काय सांगितलं होतं? रास बरोबर काय असतंय? मुद्दल, मुद्दल अधिक व्याज असतंय. मी कालच्या प्रकरणामध्येच तुम्हाला सांगितलं होतं. ओके, ही जर आपली मांडणी झाली तर आपल्याला काय मिळणार आहे? रास मिळणार आहे. मग रासमधून जर आपल्याला व्याज काढायचं असेल तर आपल्याला रास वजा काय करावं लागेल? मुद्दल करावं लागेल. काय करावं लागेल? रास वजा मुद्दल करावं लागेल. ओके, मग या ठिकाणी पाहूया आपली रास किती येते. ओके, बघा हा शून्य कट होईल. शून्य कट करायचा की डायरेक्ट भाग द्यायचा? डायरेक्ट भाग देऊ आपण. ओके, कितनी भाग बसतोय पहा? 5ने भाग बसतोय पहा. 20 × 5 = 100. 21 × 5 किती? 105. इथं तेच होईल. ओके, 20. इथं किती होईल? 21. ओके, इथं किती होईल? 20. इथं किती होईल? 21. ओके, या ठिकाणी पहा परत काय होईल. हा शून्य कट होईल, हा शून्य कट होईल. ओके, हा शून्य कट होईल, हा शून्य, आणि हा शून्य कट होईल, हा शून्य कट होईल. ओके, पावर का? आता पुन्हा काय करू? इथं 8 आहेत, 2ने भाग देऊ पहा. 2 × 1 = 8. पुन्हा या 2ने भाग देऊ. किती राहिले इथं? 2 राहिले. ओके, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत. पुन्हा पहा, या 2ने या 2ला भाग दिला, विषय संपला. ओके, काय राहिलं आपलं? 21 × 21 × 21. काय राहिलंय? 21 × 21 × 21. 21चा घन तुम्हाला माहिती आहे का? मला तर माहीत नाही. ओके, पण 21चा वर्ग मला माहिती. 21चा वर्ग किती आहे? 441. मग 441 × किती? 21. बरोबर किती येईल? गुणाकार करून घ्यायचा. 21 × 1 किती? 21. हातचे किती येतील? 2 हातचे येतील. ओके, 21 × 4 किती? 21 × 4 = 84. 84 × 2 किती झाले? 86. 84 × 2 किती? 86. हातचे किती आले? 8 हत्ते आले. ओके, 21 × 2 किती?
सॉरी 21 चौक किती 84, 84 8 किती 92, ओके किती 92, 9261 ही काय झाली आपली रास आली. ओके मग तुम्हाला मी काय सांगितलं होतं, व्याज काढत असेल तर आपल्याला रास वजा काय करावं लागेल, मुद्दल. मुद्दल किती आहे 8000, मग वजा 8000 करून टाकू. ओके किती राहतात खाली पहा, 81 1 66 22 9 8 गेले 1261. पहा बरं 1261 कुठं ऑप्शन आहे का आपल्याला, ऑप्शन क्रमांक 2 दिलेले पहा आपल्याला 1261. लक्षात येतं मित्रांनो, अतिशय सिंपल आहे, फक्त तुम्हाला मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजे आणि याच्यामध्ये तुम्हाला घन किंवा वर्ग तुमच्या पाठ पाहिजे. ओके विषय संपला, चला पुढच्या गणित पाहू. काय विचारलं पाहा या ठिकाणी, आता फास्ट करायचा, आता जास्त टाइम द्यायचा नाही. दसा दसे 10% दराने 450 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती येईल, किती रुपये सांगितली मुद्दल 450 गुणिले काय होईल 10% म्हणजे 100 अधिक 10 किती 110 छेद किती 100 गुणिले काय होईल, किती वर्षासाठी विचारलंय 2 वर्षासाठी, म्हणजे पुन्हा गुणिले काय होईल 110 छेद किती 100. ओके पा हा 0 जाईल, हा जाईल, हा जाईल, हा जाईल, हा जाईल, हा जाईल, काय राहिलंय 45 × 11 × 11 छेदामध्ये किती राहिले 10 राहिलेत. ओके बरोबर काय होईल मग पा, 11 चा वर्ग किती आहे 121, 121 गुणिले किती 45, छेदामध्ये किती राहिलेत आपले 10 राहिलेले आहेत. ओके काय करायचं आता, गुणाकार करून घ्यायचा, 121 × 45 करून घेऊ, 45 × 1 45 किती 5, हातचे किती येतील 1, 45 × 2 किती 45 × 45 म्हणजे हातचे किती येतील आपले 4 येतील. ओके 45 × 2 किती 90, 90 आणि हातचे 4 किती झाले 94, पुन्हा हातचे किती येतील आपले 9 हातचे येतील. ओके 45 × 45 आणि 45 × 9 किती झाले 54. ओके किती झाले 54, छेदामध्ये आपले 10 जसे असत तसे. ओके 5445 जर 10 भाग दिला तर उत्तर काय येणार आहे तुम्हाला माहिती आहे, भागाकार गुणाकार आपण शिकलेलो आहोत, गुणाकार करत बसायचं नाही, काय होईल आपलं 544.5 येईल. ओके याच्यातून काय करायचं आहे, ही काय आलेली आपली रास आलेली आहे, मुद्दल आपल्याला वजा करायची, मुद्दल किती आहे आपली 450, मग वजा काय होईल 450 वजा होईल, पॉईंट खाली पॉईंट 0 दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो, काय होईल 5 जशाच तसे, पॉईंट जसाच तसा, 4 जशाच तसे, 4 5 जात नाहीत, हातचा घेतला 14 झाले, 14 5 गेले खाली राहिले 9, हातचा देऊन टाकला किती झाले 0, 94.5 काय 94.5 म्हणू शकता तुम्ही, 94.50 म्हणू शकता, याला काहीही फरक पडत नाही. ओके कुठे 94.50 रुपये पहा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्याला 94.50 रुपये, टक्क्याच्या चिन्हाकडे जाऊ नका ते चुकून झालेलं आहे, बाकीच्या पर्यायाला पहा काय रुपये आहे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय आहे रुपये आहे. ओके 94.50 रुपये लक्षात येत आहे, अतिशय सिंपल आहे मित्रांनो, तुम्ही याच्यावरती जसं जसं सराव वाढवाल ना तसं तसं तुम्हाला अजून सोपं जाईल, परंतु याच्यासाठी तुम्हाला काय तुमचे वर्ग पाठ लागणार आहेत, तुमचे घन पाठ लागणार आहेत, तुमचे पाढे पाठ लागणार आहेत, त्याच्याशिवाय तुम्हाला फटाफट भागाकार देता येणार नाही. ओके चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, काय विचारले पा, 3 नंबरचा प्रश्न आहे, दसादशे 10% दराने 90,000 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. आता या ठिकाणी मुद्दल पहा आपल्याला जास्त दिलेली, किती दिली 90,000, मुद्दल जशाच तशी लिहून घ्यायची, गुणिले काय करायचं आपल्याला 10% दर दिलाय म्हणजेच काय होईल 10 अधिक 100, 110 छेद किती 100 गुणिले काय होईल किती वर्ष सांगितलंय 3 वर्ष, 110 छेद किती 100. ओके गुणिले पुन्हा काय होईल 110 छेद 100. ओके चला कट करायचे 0 0, हा 0 गेला, हा 0 गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, पुन्हा खाली किती 0 राहील पहा 3 1 2 3, मग इकडले 3 कट होतील 1 2 3, किती राहिले इकडं 90 11 × 11 × 11 हे 90, 11 घन माहिती आहे तुम्हाला, माहितीच असायला पाहिजे 11 घन किती आहे 1331 गुणिले किती 90. ओके छेदामध्ये आपलं काही राहिलेलं नाही, गुणाकार करून घ्यायचा, गुणाकार काय होईल पहा 0 काय होईल 0 येईल, 9 1 9 9 3 किती 27 7, हातचे किती येतील 2, पुन्हा 9 3 किती 27 27 2 किती 29, पुन्हा हातचे 2 येतील 9 1 9, हातचे 2 किती 11, किती आले. आता याच्यातून काय करायचं आपल्याला, ही रास आलेली, ही काय झालेली आपल्याला रास आलेली, मग रासमधून मुद्दल वजा केलीत काय होतं व्याज मिळतं,
मग याच्यामधून 90,000 वजा करायचे. सिंपल आहे, 90,000 वजा करून टाकू, बेरीज वजाबाकी करून घेऊ. काय होईल? 0 0 89 87 पुन्हा 89 11 9 गेले खाली, किती राहिले 2, किती 29,790. पावर ऑप्शन 29,790 कुठं आहे का? बघा बरं कुठं आहे, पाप ऑप्शन क्रमांक 2 दिलेले आपल्याला 29,790 रुपये. काय होणार आहे? 29,790 रुपये 10% दराने 90,000 रुपयाचं काय होणार आहे? 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज असणार आहे. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज याच्यामधला फरक लक्षात ठेवा. सरळ व्याज प्रकरण आपण घेतलेलं आहे, तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. ओके, चला पुढचा प्रश्न घेण्याअगोदर एक छोटीशी पण महत्वाची सूचना. तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय इम्पॉर्टंट अशी आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपली टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे ही TCS आणि IBPS पॅटर्ननुसार महाराष्ट्रामधील एकमेव टेस्ट सिरीज आहे. ओके, चला मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला पहा, आपण एकतर 10 टेस्ट देणार आहोत आणि ह्या 10 टेस्ट सोबत तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून 2019 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका दिल्या जातील. त्या सुद्धा कशा? विथ अँसर की. ओके, आता तुम्ही जर फक्त 2011 पासून मार्केटमध्ये पुस्तक आलेले 2011 ते 2019 सर्व प्रश्नपत्रिकांचा प्रश्न संच, परंतु याची किंमत किती मित्रांनो? 600+ रुपये किंमत आहे. ओके, मग तुम्हाला 600 रुपये घालण्याची गरज नाही. आपल्या टेस्ट सिरीजवरती आपण तुम्हाला ह्यात प्रश्नपत्रिका सगळ्या काय करत आहोत? फुकट देत आहोत, मोफत देत आहोत. ओके, चला मग टेस्ट सिरीजची किंमत किती आहे आपल्या? 150 आहे. परंतु पुढे ऐका, आपली ऑफर अजून सुद्धा चालू आहे. जर तुम्ही आज टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त 99 रुपयाला पडेल. ओके, मग हे 99 रुपये तुम्हाला काय करायचे? गुगल पे किंवा फोनपेला काय करायचे? आपला नंबर आहे 9689141630 या नंबरवरती तुम्हाला काय करायचे? 99 रुपये पे करायचे आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवरती काय करायचं मित्रांनो? व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे. ओके, आपली जी टेस्ट सिरीज असणार आहे मित्रांनो, ही काय असणार आहे? PDF फॉर्मॅटमध्ये टेस्ट सिरीज असणार आहे. ओके, तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण PDF फाईल काय केल्या जातील? एक खटी एकदाच सगळ्या शेअर केल्या जातील. ओके, चला पुढं काय विचारलंय पहा, पुढचा प्रश्न काय पाहूया आपण. प्रश्न क्रमांक आहे 4 आहे. काय विचारलंय? 1200 म्हणजे थोडक्यात 1200 रुपये मुद्दलाचे 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आता या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत जर प्रश्न पाहिले असले ना, तर चक्रवाढ व्याजामध्ये व्याजाचा दर तुम्हाला सांगतो कॉमनली मोस्टली काय दिला असतो? 5 दिलेला असतो, 10 असतो, 15 असतो, 20 असतो, 25 असतो, म्हणजे शक्यतो तुम्हाला 5 पटीमध्ये व्याजाचा दर दिलेला असतो. ओके, मग काय विचारलं आपल्याला? 1200 रुपयाचं 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? सिंपल, काय करायचं आहे? 1200 जशाच तसे गुणिले काय करायचं आहे? 10% दरे. मग काय होईल? 100 + 10 = 110, छेदामध्ये किती? 100 गुणिले काय होईल? 2 वर्षाचं व्याज म्हटलं काय करायचं? तेच 2×10. ओके, विषय संपला. हा 0, हे 2 0 जातील, हे 2 जातील. ओके, इथं 1 जाईल आणि हा 1 काय होईल? इथं जाईल. काय राहिले? 12 × 11 × 11. 11 चा वर्ग किती आहे? 11 चा वर्ग 121 × किती? 12 बरोबर काय होईल? 12 × 1 = 12. हातचा किती आला? 1. 12 × 2 = 24 आणि किती? 25. हातचे किती येतील? 2. 12 × 1 = 12 × 2 किती? 12 × 2 = 14. 1452. ओके, त्याच्यातून आपल्याला काय करावं लागेल? 1200 वजा करावं लागतील की नाही? ही आपली रास असते, त्याच्यातून मुद्दल वजा करायची. 1200 वजा करून टाकू, काय येईल? 2 × 5 = 4 × 2 = 2 = 0 किती? 252. पावर 252 कुठे ऑप्शन? ऑप्शन क्रमांक 2 नंबरला आहे पहा, 252. काय योगायोग आहे? सगळ्यात प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 येऊ राहिले. निवड योगायोग बरं का? चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक आहे 5 आहे. याच्यावरती काय विचारलंय पहा, 10% दराने 400 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? तुमच्या लक्षात आलं असेल, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? व्याजाचा दर कॉमनली 10 दिलेला आहे त्यांनी. ओके, किती रुपयात सांगितलंय? 400 रुपयात सांगितलंय. 400 × काय करायचं? व्याजाचा दर किती? 10 + किती करायचे? 100, म्हणजे काय होतील? 110. छेदामध्ये काय टक्के म्हटलं किती असतं? 100 असतं, तुम्हाला माहिती आहे, पुन्हा सांगायची गरज नाही. 2 वर्षाचे म्हटलं काय होईल? गुणिले पुन्हा एकदा काय होईल? 110 + किती? 100. ओके, 2 वर्षाचं असेल तर 2×2 लिहायचं, 3 वर्षाचं असेल तर 3×3 लिहायचं, 4 वर्षाचं असेल तर 4 वेळेस, 5 वर्षाचं असेल तर 5 वेळेस, एवढं मात्र विसरायचं नाही. ओके,
शून्य शून्य हे दोन शून्य कट होतील, हे दोन शून्य कट होतील, हा एक कट होईल, हा होईल, हा होईल, हा होईल, काय राहिलं? चार गुणिले अकरा गुणिले अकरा, अकराचा वर्ग किती आहे तुम्हाला मी आता सांगितलं होतं, 121 गुणिले किती, चार गुणाकार करून घ्यायचा आहे, चार एक चार, चार दोन आठ आणि चार एक चार किती, 484 वजा मुद्दल किती आपली 400 मुद्दल आहे, मग वजा 400 करून घेऊ काय होईल, चार आठ आणि शून्य किती 84, पहा बरं 84 ऑप्शन, पहा पुन्हा इथं व्यापक बघा ऑप्शन क्रमांक 2 आला आपल्याला 84 रुपये किती सिंपल. मित्रांनो तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, ओके, कारण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे. ओके चला पुढचा प्रश्न किती नंबरचा आहे, 6 नंबरचा, काय विचारले पहा, दशादशे 10% दराने 600 रुपयांचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल, किती रुपयाचं विचारलंय, 600 रुपयाचं, मग 600 रुपये जशाच तसे मुद्दल गुणिले काय करायचं, व्याजाचा दर किती आहे 10%, मग काय होईल 110 किती होईल 100, किती वर्षाचं विचारलंय रे, 3 वर्षाचं, ओके, तुम्हाला काय सांगितलं होतं जेवढा व्याज जेवढ्या वर्षाचं विचारलं असेल तेवढं व्याज करायचं, मग 110 काय होईल 100 किती वेळेस येईल 3 वेळेस येईल, ओके, हे दोन शून्य उडून टाकायचे, पहिले शून्य कट करायला घाबरायचं नाही, हा गेला हा गेला, हा जाईल हा जाईल, ओके हा जाईल हा जाईल, छेदामध्ये काय राहिलेत 10 राहिलेले आहेत, लक्षात ठेवायचं, हा छेदामध्ये किती राहिलेत याला खूप महत्त्व असतंय, काय होईल 11 घन आहे, 11 घन तुम्हाला सांगितलं होतं मी, किती 11 घन 1331 घन पाठ करा गुणिले किती, या ठिकाणचे 6 जशाच तसे, छेदामध्ये किती राहिले आहेत आपले 10 राहिलेले आहेत, ओके, मग काय करायचंय गुणाकार करून घेऊ, 6 1 6 6 किती 18, 18 हातचा किती आला 1 आला, पुन्हा 6 1 18, हातचा 1 19, पुन्हा हातचा 1 येईल, 6 1 6 आणि हातचा 1 किती झाले 7986, छेदामध्ये आपले किती येतं, किती आहेत छेदामध्ये आपले 10, ओके, भागाकार 10 ने भाग केला तर उत्तर काय येणार आहे आपलं 7986, फक्त काय होईल पॉईंट या ठिकाणी येईल, ओके, म्हणजे काय आलं 798.6, किती आलं 798.6, वजा किती करायचे आपल्याला मुद्दल वजा करायची, मुद्दल कुठे 600 मुद्दल वजा 600 करून घेऊ काय येईल पहा, इथं पॉईंट खाली पॉईंट द्यायचा, शून्य लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो, 606 राहील, 88.6 पॉईंट राहील, 88 राहतील, 89 किती 198.6, पावर 198.6 किंवा 198.60 म्हणू शकता, 198.600 म्हणू शकता, म्हणजे याच्या पुढे किती शून्य लावले तरी किंमत बदलत नाही, ओके, मग 198.6 म्हणजे 198.60 रुपये पहा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन आहे 198.60 रुपये, ओके लक्षात येतं मित्रांनो अतिशय सिंपल आहे. आता हा झाला एक चक्रवाढ व्याज काढण्याचा पॅटर्न, ओके, परंतु याच्या पुढे आपल्याला फिरून प्रश्न विचारलेले आहेत पहा, तुम्हाला माहिती आहे पुढे फिरून प्रश्न विचारलेले आहेत, आपण आधी काय करतो बेसिक प्रश्न घेतो नंतर काय करतो फिरून विचारलेले प्रश्न घेतो. आता या ठिकाणी काय विचारले पहा आपल्याला, दशादशे काही दराने 4 वर्षाचे सरळ व्याज 600 रुपये व त्या रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 312 रुपये होते तर व्याजाचा दर किती. आता काय सांगितलं या ठिकाणी आपल्याला रक्कम बी दिली नाही आणि व्याजाचा दर तर आपल्याला काढायचा सांगितला आहे, ओके, फक्त आपल्याला काय सांगितलं त्यांनी 4 वर्षाचं सरळ व्याज बरं का, हे स व्याज म्हणजे काय, सरळ व्याज किती होत आहे 600 होत आहे आणि 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती होत आहे 312 रुपये होते. मित्रांनो काहीच करायचं नाही, तुम्हाला फक्त काय काही गोष्टी काढायच्या, आता एक काय काढायचं तुम्हाला सांगतो मी पहा, 1 वर्षाचे सरळ व्याज काढायचं, सरळ व्याज, ओके, आणि सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यामधील व्याजाचा फरक काढायचा, काय करायचा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज फरक काय करायचा, फरक काढायचा, या दोनच गोष्टी काढायच्या आहेत तुम्हाला, ओके, या दोन गोष्टी जर तुम्ही काढल्या तर तुमचं उत्तर कधी चुकणार नाही, ओके, मग 1 वर्षाचं सरळ व्याज किती होतंय पहा, 4 वर्षाचं किती आहे 600, मग 1 वर्षाचं काढायला काय करावं लागलं आपल्याला,
सहाशे भागिले चार किती येईल? पंधरा पुढचा शून्य जसा तसा किती? एकशे पन्नास. एका वर्षाचं सरळव्याज किती मित्रांनो? एकशे पन्नास रुपये. लक्षात ठेवा, एका वर्षाचं सरळव्याज किती आहे? एकशे पन्नास रुपये आहे. आता या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल, पहिल्या वर्षी सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज काय असतं? सारखंच असतं. काय असतं? सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी सारखंच असतं. दुसऱ्या वर्षी त्यांच्यामध्ये काय होतो? जो फरक येतो तो फरक काय असतो? व्याजाचा फरक असतो. काय म्हणजे हे जे व्याज आलंय याच्यावरती जेवढं व्याज येईल तेवढा या ठिकाणी फरक येत असतो. ओके, मग या ठिकाणी पहा, दोन वर्षाचं किती दिलंय? तीनशे बारा दिलंय. दोन वर्षाचं सरळ व्याज किती होईल? दोन वर्षाचं सरळ व्याज काय? दोन वर्षातील इथं लिहितो मी तुम्हाला, दोन वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक. दोन वर्षाचं सरळ व्याज एक वर्षाचं किती आहे? एकशे पन्नास. दोन वर्षाचं किती होईल? तीनशे होईल. किती होईल? तीनशे. आणि दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज किती आहे? तीनशे बारा आहे. फरक किचा आहे? बाराचा फरक आहे. लक्षात येतोय फरक किचा आहे मित्रांनो? बाराचा फरक आहे या ठिकाणी. ओके, मग तुम्हाला फक्त काय करायचं आहे? दोन वर्षातल्या सरळ व्याज आणि दोन वर्षाच्या चक्रवाढ व्याजामधला फरक किती आहे? बारा. छेदामध्ये काय करायचंय? पहिल्या वर्षाचं सरळ व्याज किती आहे? एका वर्षाचं सरळ व्याज किती आहे? एकशे पन्नास. आणि गुणिले काय करायचं? फक्त शंभर करायचं. विषय संपला, तुम्हाला व्याजाचा दर मिळून जाईल. ओके, मग या ठिकाणी पहा, हा शून्य कट होईल, हा शून्य कट होईल. ओके, इथं काय पा, पाच पाचने भाग बसतोय. पहा, पाच त्रिक किती? पंधरा. पाच दुने दहा. ओके, पुन्हा तीनने भाग बसतोय. पहा, तीन एक तीन, तीन चौक बारा. चार गुणिले दोन राहिले, चार गुणिले दोन बरोबर किती? आठ. पावर ऑप्शन आठ कुठे? ऑप्शन क्रमांक तीन दिलेला आहे आपल्याला आठ. व्याजाचा दर किती असणार आहे? आठ टक्के. हा काय असणार आहे? व्याजाचा दर असणार आहे. लक्षात आलं आपण या ठिकाणी काय केलं? तुम्हाला फक्त काय करायचं आहे? एक वर्षाचं सरळ व्याज काढायचं आहे. सोपं असतंय, काढायला इथंच दिलेलं असतं तुम्हाला. त्याच्यामधून तुम्हाला एक वर्षाचं सरळ व्याज काढायचं आहे. आणि काय करायचं आहे? दोन वर्षाचं सरळ व्याज आणि दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज काय लक्षात ठेवायचं? दोन वर्षाचं, दोन लक्षात ठेवा, दोन वर्षाचं सरळ व्याज आणि दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज याच्यामधला काय करायचा? फरक काढायचा आहे. फरक किती आलता आपला? बारा फरक आलता. मग आपण काय केलं? फक्त बारा छेद काय करायचं? म्हणजे फरक छेद, तुम्हाला सिद्ध सूत्र लिहून टाकतो वाटलंच तर, फरक छेदामध्ये काय करायचं? पहिल्या वर्षाचं सरळ व्याज, पहिल्या वर्षीचं सरळ व्याज. ओके, आणि गुणिले काय करायचं? शंभर. ओके, लक्षात येत आहे? तेवढंच केलं आपण, उत्तर आपलं आठ टक्के येऊन गेलं. चला, याच्यावरती या टाईपचे सुद्धा बरेच प्रश्न विचारलेले आहेत बरं का. चक्रवाढ व्याजाचे बेसिकचे तर विचारलेलेच आहेत. आपण मागे शिकलो चक्रवाढ व्याज कसं काढायचं, परंतु याच्यावरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न काय पहा, काय दिलं या ठिकाणी पहा. आठ नंबरचा प्रश्न आहे आपला. वीस टक्के वार्षिक दराने एका विशिष्ट रकमेवर दोन वर्षातील चक्रवाढ व्याज व साधारण व्याजातील अंतर चाळीस रुपये आहे, तर ती रक्कम कोणती? आता इथं आपल्याला रक्कम काढायला सांगितली. रक्कम म्हणजे काय काढायला सांगितली? मुद्दल काढायला सांगितली. काय काढायला सांगितली? मुद्दल. मग ज्यावेळेस तुम्हाला असं गणित येईल ना, तुम्हाला काय करायचं? सरळ दोन कप्पे करून घ्यायचे. काय इकडे काय येईल? इकडे काय येईल? पहिल्या वर्षाचं व्याज काय येईल? एक वर्षाचे व्याज येईल. ओके, एक वर्षाचे व्याज इकडे काढून घ्यायचं. आणि इकडे काय काढायचं? रक्कम म्हणा, तिला तुम्ही मुद्दल पण म्हणू शकता. ओके, इकडे मुद्दल काढायची. विषय संपला, एक वर्षाचं व्याज काढायचं. आता इथं पहा, दोन वर्षातील चक्रवाढ व्याजात आणि साधारण व्याजातील अंतर किती आहे? चाळीस रुपयाचं आहे बरोबर. किती रुपयाचं? चाळीस रुपयाचं. व्याजाचा दर किती दिला आपल्याला? वीस टक्के. मग फक्त काय करायचं आहे? व्याजाचा दर किती आहे? शंभर रुपयाला किती व्याज येणार आहे? वीस टक्के म्हटल्यावर वीस येणार आहे. मग किती रुपयाला काय होईल? चाळीस येईल. फक्त तिरकस गुणाकार करून घ्यायचा. काय होईल तिरकस गुणाकार? शंभर गुणिले काय येणार आहे? चाळीस. छेदामध्ये काय राहील? वीस. ओके, वीस एक वीस, वीस जुने चाळीस. शंभर गुणिले दोन बरोबर किती? दोनशे. पहिल्या वर्षाचं व्याज किती येणार आहे या ठिकाणी? दोनशे रुपये येणार आहे. ओके, मग आता मुद्दल कशी काढायची तुम्हाला सांगतो पा. दोनशे रुपये काय होणार आहे? व्याज येणार आहे. व्याजाचा दर किती आपल्याला? किती आहे? वीस टक्के. एक नाही, मग समजा शंभर रुपये असतील. किती? शंभर रुपये असतील तर आपलं व्याज किती आलं असतं मित्रांनो? वीस रुपये काय झालं असतं या ठिकाणी? आपलं व्याज आलं असतं. ओके, बरोबर की नाही? किती रुपये आलं असतं व्याज? वीस रुपये. ओके, मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? एकशे रुपयाला, म्हणजे किती रुपयाला काय होईल? किती आलं आपलं व्याज? दोनशे आलं.
काहीच नाही, तिरकस गुणाकार करून घ्यायचा, काय होईल 100 × 200, 100 × 200 छेदामध्ये काय होईल 20, ओके काय करायचं, भाग द्यायचा 20 × 1 = 20, 20 × 5 किती 100, 5 × 200, 5 × 2 किती 10, पुढचे 2 शून्य जसे असत तसे किती आला 1000, पहा बरं 1000 ऑप्शन, ऑप्शन क्रमांक 1 दिलेला आहे पहा आपल्याला 1000 रुपये, लक्षात येत आहे, अतिशय सिंपल असतंय, फक्त तुम्हाला गणितात विचारलंय काय ना हे तुम्हाला आधी समजून घ्यायचं आहे, लक्षात आलं, बरेच जण कमेंट करतात सर 5 नंबरच्या गणितात असं कसं केलं, 7 नंबरच्या गणितात असं कसं केलं, 8 नंबरच्या गणितात हे का केलं, तिरकस गुणाकारच का करायचा, तर मित्रांनो याच्यासाठी तुमचं बेसिक परफेक्ट लागतं, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला गणित समजून घेता आलं पाहिजे, तुमचं गणित वाचलं ना कीच तुम्हाला कळालं पाहिजे अरे इथं कोणती मेथड वापरायची, इथं काय करायचं विचारलंय काय हे समजून घ्यायचं आधी, ओके ते ज्यावेळेस तुम्ही गणित समजून घ्यायला शिकाल ना त्यावेळेस तुम्हाला असले प्रश्न काय होतील चिल्लर वाटतील, काय वाटतील चिल्लर, अगदी चिल्लर, काही सेकंदात तुम्ही उत्तर काढू शकता, ओके मग चला या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक किती आहे 9 आहे, पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो गणित व बुद्धिमत्ता असा विषय आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता, पण कधी घेऊ शकता जर तुमचा सराव 100% असेल तर, तुमचा सराव परफेक्ट असेल तर, ओके काय सांगितलंय पाप, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रुपये व 860 रुपये आहे तर व्याजाचा दर किती, याने तर आपल्याला फरक कितीच दिलाय, 2 वर्षाचा फरक किती दिलाय पहा, 2 वर्षाचं विचारलंय 800 दिलंय 860 दिलंय, फरक कितीचा आहे दोघांमध्ये, फरक कितीचा आहे 60 फरक आहे, फरक काढायला सुद्धा नाही सांगितलं त्यांनी, फरक ऑलरेडी देऊन टाकलाय त्यांनी, 60 फरक आहे, ओके पहिल्या वर्षाचं व्याज किती येईल पहा बरं, किती येईल 2 वर्षाचं सरळ व्याज 800 म्हटलं, एक वर्षाचं किती येईल 400 येईल की नाही, 800 × 2 करायचं किती येईल 400 येईल, मग फरक किती आहे 60, पहिल्या वर्षाचं सरळ व्याज किती आहे 400 × किती करायचे 100, हे 0 जाईल हा 0 जाईल हा जाईल हा जाईल, काय राहिलं 4, 60 × 4 राहिलं, भाग बसतोय 15 बरोबर किती 15, पावर 15 ऑप्शन कुठे 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 कुठे, ऑप्शन क्रमांक 1 आहे 15, किती वेळ लागला तुम्हाला मी सांगतोय, हे जर तुमचा सराव असेल, तुमच्या जर डोक्यात कन्सेप्ट क्लिअर झाली असेल ना, तर तुम्ही हे सोडवू शकता, सहज सोडवू शकता, लगेच एखादा म्हणू शकतो सर 60 कुठून आले बाबा, 60 कुठून आले, तुला सांगतो आपण तुम्हाला काय सांगितलं होतं मी, 2 वर्षातल्या व्याजाचा फरक काढायचा आहे, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधला 2 वर्षातला फरक काढायचा आहे, 2 वर्षाचं इथं दिलंय पहा त्यांनी, सरळ व्याज किती दिलंय 800 रुपये, चक्रवाढ व्याज किती दिलंय 60 रुपये, 860 दिलंय सॉरी, मग 860 वजा 800 केले किती राहिले, फरक कितीचा राहिला दोघांमधला 60 फरक राहिला, आता आपल्याला काय करायचं होतं, फरक छेदामध्ये काय करायचं होतं आपल्याला, पहिल्या वर्षाचं सरळ व्याज, आता तुम्हाला माहिती आहे सरळ व्याज काय असतं, प्रत्येक वर्षी सारखंच असतंय, ओके मग 2 वर्षाचं 800 तर आपल्याला काय करावं लागेल, 800 × 2 केलं आपण किती आलं 400, म्हणजे पहिल्या वर्षाचं सरळ व्याज किती आलं 400, मग छेदामध्ये आपण 400 × आपले काय 100, विषय संपला, आपल्याला काय झालं 15% उत्तर येऊन गेलं, ओके एवढं बेसिक आहे मित्रांनो, फक्त तुमचे काय कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, ओके चला दहा नंबरचा प्रश्न आहे, काय विचारले पाहिजे या ठिकाणी, दर साल दर शेकडा एका रकमेचे काही दराने 3 वर्षाचे सरळ व्याज 360 रुपये होते, तर त्या रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज हे 254.40 रुपये होते, तर व्याजाचा शेकडा दर किती, आता काही विद्यार्थ्याचं काय होतं, बऱ्याच जणांचे मला मेसेज येतात सर मला गणित जमतं पण मला काय होतं, जर का पॉईंटचं गणित असलं किंवा पॉईंट असला गणितामध्ये कुठं, तर मी गणित सोडवायच्या नादी लागत नाही, कारण माझ्या अगोदरच अंगावरती काटा येतो, मला वाटतं हे गणित सोडवायला काय होईल 4-5 मिनिटाचा वेळ लागेल, म्हणून मी असले गणित काय करतो सोडून देतो, डायरेक्ट टोला मारतो, असं करायचं नाही मित्रांनो, अतिशय सिंपल असतं, तुम्हाला सांगू का मी, तुम्हाला जे परीक्षेमध्ये गणित विचारलेलं असतं ना मित्रांनो, त्या गणितामध्ये काय होती 100% आकडेमोड होती, म्हणजे 100% त्या गणितामध्ये भाग जातच असतो, ओके फक्त गणित कोणते सुटत नसतात आपल्याला, आमक्याने विचारलेलं असतं, फलाण्याने विचारलं असतं, तमक्याने विचारलेलं असतं, असे गणित आपल्याला सुटत नाहीत, तर ते का सुटत नाहीत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी, 90% गणितामध्ये काय असते हे आकडे चुकीचे असतात, ओके काय होतं कुठं ना कुठं काहीतरी चुकलेलं असतं, मला रोज 17 गणितं टाकतात, निम्मच गणित दिलेलं असतंय, निम्म गणितच गायब असतंय, आता कसं सोडवायचं तुम्हीच सांगा, चला जाऊ द्या त्याच्याशी महत्व नाही आपल्याला, दर साल दर शेकडा एका रकमेचे काही दराने 3 वर्षाचे सरळ व्याज,
तीन वर्षाचं किती दिलंय सरळ व्याज? 360 दिलंय. मग एक वर्षाचं किती होईल? 360 छेद 3 किती? 12. पुढचा 0 120. 120 काय झालं? एक वर्षाचा, लक्षात ठेवायचं, एक वर्षाचं सरळ व्याज किती आपलं? 120 आहे. ओके, पुढं काय सांगितलंय? तर त्या रकमेचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज हे किती? 254.40. काय करायचंय? किती आहे? 254.40 वजा काय होईल आपलं? एक वर्षाचं किती? 120 म्हटलं, दोन वर्षाचं किती होईल? 120 दुणे किती? 240 वजा काय होईल? 240.00 देऊन टाकू शकतो आपण. का द्यायचा? फक्त आपल्याला आकडेमोड करायला सोपं जावं. 0 40 जशास तसे, पॉईंट जशास तसा, 4 जशास तसे, किती? 1 0 किती? फरक किती आहे? 14.40 फरक आहे. पा किती? 14.40 रुपयाचा. मग तुम्हाला काय सांगितलं होतं मी? फरक 14.40 छेदामध्ये एक वर्षाचं सरळ व्याज किती आहे? 120 गुणिले किती आहे? 100. पुन्हा एकदा सांगतो, आकडेमोड करायच्या आधी सांगतो, 254 काय आपलं? दोन वर्षाचं सरळ चक्रवाढ व्याज आहे. 240 काय आपलं? दोन वर्षाचं काय सरळ व्याज आहे. दोघांच्या मधला फरक किती आहे? 14.40 आहे. मग आपल्या तुम्हाला सांगितलेल्या सूत्रानुसार काय करायचं? फरक छेद काय करायचं? पहिल्या वर्षाचं सरळ व्याज. 14.40 छेद किती? 120 गुणिले किती? 100. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला म्हटलं होतं पॉईंट असेल, काही करायचं नाही, पॉईंट आपल्याला काढून टाकायचा आहे. पॉईंट काढून कसा टाकायचा हे सुद्धा आपण शिकलेलो आहोत. दशांश अपूर्णांक हे प्रकरण आपण घेतलेलं आहे. काय होईल बरोबर? काय होईल पहा, 1440 पॉईंट काढून टाकायचं म्हणलं, छेदामध्ये काय करावं लागतील आपल्याला? अजून 2 0 काय करावं लागतील? एक्स्ट्रा द्यावं लागतील. ओके, आपला पॉईंट काय झाला? निघून गेला. गुणिले काय होईल? 100 जशास तसे कट करून टाकायचे. पहा, हे 2 0 गेले, हे 2 0 गेले. ओके, हा 0 जाईल, हा 0 जाईल. काय राहिलं? 144 छेद 12. 12 ने भाग बसतोय. 12 1 12, 12 चा वर्ग किती? 144 बरोबर किती आला आपलं? 12. पहा बरं, ऑप्शन कुठं 12 आहे का? ऑप्शन क्रमांक 4 दिले आपल्याला 12. लक्षात येतं मित्रांनो, जरी पॉईंट असेल, जरी दशांश चिन्ह दिलं असेल, तरी त्यांनी गणितामध्ये काहीही फरक पडत नाही. ओके चला, पण याच्यासाठी तुमचा सराव महत्त्वाचा आहे बरं का? आणि सराव करण्यासाठी महाराष्ट्रातली सगळ्यात क्वालिटीची, सगळ्यात नंबर 1 ची टेस्ट सिरीज आपली आहे, की ज्याच्यामध्ये आपण तुमचा तलाठी भरतीचा संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे. म्हणजे आपल्या टेस्ट सिरीजच्या बाहेर तुम्हाला कधीही प्रश्न विचारला जाणार नाही, एवढी मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. ओके, पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 11 आहे, शेवटचा प्रश्न आहे. याच्यावरती याच्यापेक्षा जास्त पद्धतीने गणित विचारले जात नाहीत या प्रकरणावरती. ओके, मग काय? एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज 120 रुपये व चक्रवाढ व्याज 126 रुपये आहे, तर व्याजाचा दर दसा दशे काय? व्याजाचा दर विचारलेला आहे. दोन वर्षाचं सरळ व्याज किती? 160 रुपये आहे, सॉरी 120 आहे. मग एक वर्षाचं किती होईल? एक वर्षाचे काढून देतो तुम्हाला, किती होईल? 60 होईल की नाही? 120 छेद 2 किती होईल? 60 होईल. काय करायचंय तुम्हाला? उत्तर सोडवायचंय. ज्याला सुटणार नाही त्यांनी मागचं गणित पुन्हा एकदा समजून घ्यायचंय काय सांगितलं होतं, आणि त्यानुसार उत्तर सोडवायचंय. आणि आलेलं उत्तर काय करायचं कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. लाईकचं मी सांगणार नाही, मला माहिती आहे तुम्ही 100% लाईक केलं असेल, पण नसेल केलं तर प्लीज लाईक करून घ्या. चला, धन्यवाद, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.